2 दिवसांपूर्वी एक मोठी चर्चा महाराष्ट्रात गाजली. ज्या जागेवर महायुतीत वाद सुरू आहे तेथे मैत्रीपूर्ण लढत करण्याचा प्रस्ताव केंद्रातील भाजपाच्या नेत्यांना देण्यात आल्याच्या बातम्या आल्या. महाराष्ट्रात सध्या 25 जागांवर महायुतीत वाद सुरू आहे. भाजप शिंदे गट आणि अजितदादा गट या तिघांपैकी दोघांना या 25 जागा हव्या आहेत. बाकीच्या जागेवर उमेदवार ठरवणे सोपे आहे. वादात असणाऱ्या या 25 जागेत कदाचित अकोला कोपरगावचाही समावेश असावा. तेथे मैत्रीपूर्ण लढत करण्याचा प्रस्ताव या तिन्ही पक्षांचा आहे अशी चर्चा आहे. मग असे झाले तर कोपरगाव मध्ये विवेक कोल्हे विरुद्ध आशुतोष काळे ही लढत होईल, परंतु ती मैत्रीपूर्ण होईल असे काहींना वाटते. असे झाले तर विवेक कोल्हेना आपल्याकडे घेण्यास इच्छुक असलेल्या शरद पवार गटाचे व ठाकरे गटाचे काय हा प्रश्न पडतो. खरंच विवेक कोल्हे भाजपमध्ये राहून मैत्रीपूर्ण लढत करतील का? विवेक कोल्हेंना मैत्रीपूर्णचा प्रस्ताव मान्य होईल का? पवार गट ठाकरे गट त्यांना पाठिंबा देईल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न. नमस्कार, मी प्रेरणा आणि आपण पाहत आहात अहमदनगर Live24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस. 2 ते 3 महिन्यावर विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. अशातच महायुतीत मात्र जागा वाटपावरून आधीच बिनसले आहे असे चित्र दिसत आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा मुंबईत गणेशोत्सवानिमित्त दौऱ्यावर आले होते. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी शहा यांनी सह्याद्री निवासस्थानी रात्री उशिरा बैठक घेतली. त्यांच्या मुंबई दौऱ्यात शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचीही भेट घेतली. मुंबईत सुमारे 45 मिनिटे चाललेल्या या बैठकीत अमित शहा यांनी महायुतीच्या विधानसभा जागांचे सन्मानपूर्वक वाटप केले असे विधान केल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. पण यामध्ये राज्यातील 25 जागांवर मैत्रीपूर्ण लढत होईल असे सुद्धा बोलणे झाल्याची बातमी पसरली होती. ही बातमी राष्ट्रवादीने खोडून काढली असली तरी राज्यात 25 जागांवर मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता जास्त आहे. आता या 25 जागा नगर जिल्ह्यातील कोपरगाव असण्याची सर्वात जास्त शक्यता आहे. तसेही नगर जिल्ह्यात महायुतीच्या अकोला श्रीगोंदा नगर शहर या जागांवर वाद आहे. अकोल्याची राष्ट्रवादीची जागा भाजपचे वैभव पिचड मागत आहेत. श्रीगोंद्याची भाजपची जागा अजितदादा गट अनुराधा नागवडेसाठी मागत आहेत. शिवाय नगर शहरातही स्थानिक भाजप संग्राम जगतापांना तिकीट देऊ नका असे म्हणत आहे. शेवगाव पाथर्डीतही भाजपची जागा अजितदादा गटाला चंद्रशेखर घुलेंसाठी हवी आहे. नगर जिल्ह्यात महायुतीत एकूण 5 ठिकाणी बंडखोरची शक्यता व्यक्त होत आहे. त्यात कोपरगावची जागा सर्वात जास्त हॉट आहे. कोपरगावात आमदार आशुतोष काळे यांनी प्रचार सुरू केला आहे, मात्र कोल्हे यांनी अजूनही भूमिका जाहीर केलेली नाही. महायुती सरकारमध्ये कोल्हे सहभागी आहेत. सगळीकडे उमेदवार विधानसभेच्या तयारीला लागलेले आहेत, मात्र महायुतीत कोल्हे यांच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह आहे. 2014 विधानसभा निवडणुकीत माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी भाजपाकडून लढताना 29,000 अधिक मते घेतली. 2019 स्नेहलता कोल्हे यांनी पुन्हा शिवसेना भाजप युतीकडून निवडणूक लढवली, मात्र अवघ्या 800 मतांनी त्यांचा पराभव झाला. कोपरगाव विधानसभा मतदारसंघात कोल्हे यांचे संघटन मजबूत आहे. संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून विवेक कोल्हे यांचे युवकांसोबत तर बचत गटाच्या माध्यमातून स्नेहलता कोल्हे यांनी महिला संघटनेची मजबूत बांधणी केली आहे. मात्र विधानसभा निवडणुकीकडे दुरूनच ते सर्व पाहत आहेत. उद्धव ठाकरे आणि शरद पवार दोन्हीकडून सोबत येण्याचे निमंत्रण असणार यात शंका नाही. असे असले तरी सध्या कोल्हे वेट अँड वॉचच्या भूमिकेत दिसत आहेत. कोल्हे हातात मशाल घेणार तुतारी की भाजप याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. कोल्हे यांनी अद्यापही याबाबत मौन सोडलेले नाही. नगर जिल्ह्यात कोल्हे हे मोठे प्रस्थ आहे. आज जरी त्यांची राजकीय अडचण झालेली दिसत असली तरी कोल्हे यांचा केवळ कोपरगाव पुरता संपर्क नाही तर शिर्डी वैजापूर येवला निफाड नाशिक मध्येही त्यांनी आपला संपर्क वाढवला आहे. त्यामुळे कोल्हे यांचे उपद्रव्य मूल्य आणि उपयुक्तता दोन्ही नाकारता येणार नाही. त्यामुळे कोल्हेंनी आपल्याकडे यावे यासाठी उद्धव ठाकरे किंवा शरद पवार दोघांकडूनही प्रयत्न सुरू आहेत असेही म्हटले जात आहे. हे सर्व पाहता भाजपला कोल्हेंसारखा मोहरा गमविणे संयुक्तिक वाटत नसावे. त्यामुळे राज्यातील मैत्रीपूर्ण लढत होणाऱ्या मतदारसंघात कोपरगाव 100% असण्याची शक्यता आहे. असे झाले तर कोल्हे ना तुतारी वाजवणार ना मशाल हातात घेणार. भाजपमध्ये राहून ते अपक्ष निवडणूक लढविणार अशी शक्यताही आता वाटत आहे. तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत नमस्कार.